त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील युवकांचा राष्ट्रवादीकडे कल, शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. गुरुवार दिनांक 19 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस भवन नाशिक येथे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मोळाणे, त्र्यंबकेश्वर पंचायत समिती उपसभापती रवींद्र भोये, नाशिक लोकसभा चिटणीस हरिभाऊ बोडके, तालुका कार्याध्यक्ष देवाबेन कोळी, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष मुक्तार शेख, बाजीराव बोडके, वाघेरा गणप्रमुख अशोक उगडे आदींच्या नेतृत्वाखाली प्रवेश करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तालुका उपाध्यक्षपदी दौलत रामचंद्र बोडके, तालुका संघटकपदी रमेश उदार यांची निवड करण्यात आली. जिल्हा व तालुका कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तालुक्यातील मोहन देशमुख, रंगनाथ महाले, पिंटूबेन कुळी, युवराज बेणकुळी, मच्छिंद बडांगे, हिरामन बेणकुळी, मोहन देशमुख, यशवंत उदार, लक्ष्मण दिवे, बाळू उघडे, नंदू उघडे, नामदेव लिलके, काळू बेणकुळी, दीपक उघडे, रोहन बेणकुळी, वाळू बेणकुळी, नवनाथ दिवे, वाळू वाडगे, सोमनाथ बदादे, सीताराम वाडगे, रमेश भोर व इतर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ज्येष्ठांसह युवकांचा मोठ्या प्रमाणात कल राष्ट्रवादी काँग्रेसकडे होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांची राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.